खरेला समानार्थी शब्द सत्य अशा पद्धतीने समानार्थी शब्द लिहायचे आहे. बघा प्रश्न तिसरा विरुद्धार्थी शब्द लिहा. बघा समानार्थी शब्द आणि विरुद्धार्थी शब्द दोन्ही तुम्हाला दिले होते. विरुद्धार्थी शब्द लिहा. स्मरण स्मरणचा विरुद्धार्थी शब्द काय विस्मरण बरोबर. शंका निशंका किंवा खात्री. लक्ष विरुद्धार्थी शब्द दुर्लक्ष. तर मुलांना पहा प्रश्न पहिला खाली प्रश्नाची उत्तरे लिहा आणि प्रश्न दुसरा समानार्थी शब्द लिहा प्रश्न तिसरा विरुद्धार्थी शब्द लिहा. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या पाठ्यपुस्तकात या प्रश्नाची उत्तरे लिहायची आहे. तर मुलांना बघा तुमच्या पाठ्यपुस्तकात अभ्यासामध्ये पान नंबर 15 वरती प्रश्न चौथा दिलेला आहे. बघा प्रश्न चौथा काय दिलेला आहे खाली कवितेच्या ओळी पूर्ण करा. खाली कवितेच्या ओळी पूर्ण करा असे दिलेले आहे आणि गाळांतर दिलेले आहेत म्हणजे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत. आता बघा बालमित्रांनो जशी डॉट डॉट रेशीम पाती इथं रिकाम्या जागा दिलेली आहे. सांभाळ तशी डॉट डॉट नाती. मग तुम्ही कविता नीट वाचायची आणि प्रश्न चौथा आणि पाचवा हे तुम्ही स्वतः लिहायचं आहे. बघा प्रश्न चौथामध्ये रिकामी जागा लिहायची आहे म्हणजे तर कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत. बालमित्रांनो जशी गवताची रेशीम पाती सांभाळा तशी चिवा भावाची नाती. कविता छान वाचायची आणि तिथे योग्य शब्द काय आहे तो लिहायचा. बघा दुसरा आहे बालमित्रांनो एक गोष्ट नक्की मित्रांशी नको वैर असू दे डॉट डॉट पक्की. हां मित्रांशी नको वैर असू दे मैत्री पक्की. तुम्ही कवितेच्या ओळी वाचायच्या आणि त्या ठिकाणी शब्द लिहून कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहे. बघा प्रश्न पाचवा वाक्यात उपयोग करा. आता तुम्हाला यापूर्वी वाक्यात उपयोग करा मी शिकवलेलं आहे. आता या ठिकाणी काही शब्द दिलेले आहेत. कोणते आहेत भट्ट मित्र वैर सेवा शहीद. या शब्द हे शब्द त्या वाक्यामध्ये आले पाहिजेत अशा पद्धतीने वाक्य लिहायचं. उदाहरणार्थ बघा भट्ट भट्ट हा शब्द त्या वाक्यात आला पाहिजे अशा पद्धतीने वाक्य लिहायचं. म्हणजे उदाहरणार्थ मी बाबांकडे नवीन पेन आणण्याचा हट्ट केला. अशा पद्धतीने ते वाक्य लिहायचं. अशी या सर्व शब्दांचे वाक्य तुम्ही स्वतःचे वाक्य लिहायचे आहे. मी दिलं तर तुम्ही तेच लिहिणार म्हणून हे तुम्हाला स्वतःला लिहिण्यासाठी मी दिलेलं आहे. तर प्रश्न चौथा आणि पाचवा तुम्ही स्वतः पाठ्यपुस्तकात सोडवायचा आहे. समजलं मुलांना अशा पद्धतीने